नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:30 वाजलेत आणि मस्तपैकी वरती आलोय ऊन घ्यायला, तर थंडी जाम आहे कोकणात आणि थोडंसं उन्हात आल्यावर ना एकदम मस्त वाटतं। सो वरती आलोय, ॲक्च्युली उन्हासाठी नाही वरती आलोय, मी त्यांना आपले व्हिडिओ टाकले अपलोडिंगला, पण घरी आहे ना नेटवर्क कमी असतं, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोडिंगला प्रॉब्लेम होतो। सो वरती आलोय, इथे थोडं नेटवर्क चांगलं असतं तर आपला व्हिडिओ पण अपलोड होईल आणि मस्तपैकी ऊन पण एन्जॉय करता येईल। प्लेस आहे ना एकदम मस्त आहे, हे बघा मागचा व्ह्यू बघा, तर दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने। बघा हा इकडे सूर्यवरती आला आहे आणि हे इकडे मंदिर आहे, तर हे पण आदिष्टा पावनादेवीचं मंदिर आहे। आणि मित्रांनो, इकडून व्ह्यू मस्त आहे एकदम। हा बघा इथे आहे ना नेटवर्क चांगलं असतं, ही उंच जागा आहे एकदम थोडी। आणि बघा इकडून असा गाव दिसतो, मस्तपैकी गावचा व्ह्यू दिसतो इथून भन्नाट। आणि बघा इथे मस्तपैकी कातळ आहे बसायला आणि समोरून मस्त मोकळा आहे। तर उन्हाळ्यातून ना, मे महिन्यातून खास करून एकदम भारी समोरून हवा येते खूप सारी। सो गरम वगैरे नाही होत, घरी बसण्यापेक्षा मे महिन्यात इथे बसलेले एकदम बेटर। आणि हे मस्तपैकी एक झाड आहे, हे बघा दगडीवरच। सो दगडीवरती ऊन पण नसतं, सावली असते। व्हॅली टाईप दिसतो ना, ते इकडे वाळ आहे आणि ह्या साईडला पण एक वाळ आहे, ह्या साईडला खाली, म्हणजे हा आमच्या घराजवळचा वाळ आहे, हा जवळ आहे एकदम। माझं घर आहे ना इकडे खालती, बॅस झाड आहे ना मोठं, त्याच्या खाली आहे तिकडे, तर जाताना तुम्हाला दाखवतो। आणि बरीच लोकांना मित्रांनो लॉकडाऊनमध्ये इथे काम करायला यायची, कारण इथे गावात मस्तपैकी नेटवर्क असतं चांगलं एकदम आणि लाईट कनेक्शन वगैरे आहेत मंदिरात। सो वर्क फ्रॉम होम आहे ना, ती वर्क फ्रॉम टेम्पल केलं लोकांनी। इकडे खाई काय राखून आज, तर नाना आहे ना कलमांना राखणं आहे, इकडे कलम मोरली आहेत ना, तर वांदर येतात त्याच्यामुळे नानाने घेतली आहे राखण। होय ना, किती दिवस झालं? हा तर मित्रांनो बघा, वांदरापासून आहे ना कलम वगैरे राखायला एवढ्यापासून राखण करावी लागते इकडे, नाहीतर आमच्याकडे वांदर खूप आहेत आणि जर राखणं नसेल ना तर आंबा शिल्लक नाही राहणार झाडावरती। कोण? हा खय? तुका दिसलेलो वाघ? नेहमी दिसता? होय भारी, माका तरी बोलव वाघ बघूक, वाघ बघूक माका तरी बोलव दिसलो की, वाघ तरी बघीन मी। हा तर मित्रांनो आहे ना व्हिडिओ थोडासा अपलोड व्हायचा राहिलाय फक्त, तर तो घरी जाऊन होईल आरामात, तर आता घरी जाऊया। आणि हे बघा आत्ताशे आंबे धरतायत, अजून खूप छोटे आहेत, कुठे कुठे धरलेत बाकी सगळीकडे मोहर आलाय फक्त। आपलं नेटवर्क बुस्टर आहे आणि झाड होतं याच्यामध्ये, ते मेलं पाणी नव्हतं सो। तर माझ्या बहुतेक व्हिडिओ ना इथून अपलोड करतो मी ह्याच कुंडीमध्ये ठेवून, तर इथे नेटवर्क असतं मस्तपैकी। आणि आज काय झालं होतं, अर्धी व्हिडिओ ना मी अपलोड करून ठेवली होती काल रात्री, आणि सकाळी उठून बघतो तर व्हिडिओ कॅन्सल झाली होती। सो आपल्याला वरती जावं लागलं, नाहीतर इथूनच व्हिडिओ अपलोड करतो मी। मित्रांनो आहे ना गावाला आलो ना की आपली झाडं वगैरे लावलेली आहेत ना ती बघावी लागतात। तर खालती आहे ना आमची काजूची झाडं आहेत 10-12, तर ती आता बघायला जाऊया, मोहर वगैरे आला काय बघूया, सोबत कोयता पण घेतला आहे। इकडे काजू आहेत आणि ना मित्रांनो लयच गवत झालं आहे, साफ केलेले नाहीत। आणि खूप गवत झालंय आतमध्ये, आणि एवढंस कलम आहे पहिल्यांदाच मोहरलंय बघा। काजू पण आहेत ना सगळ्या मोहरल्यात, पण आहे ना खूपच आत गवत झाले, तर ते नाही साफ करायचं आहे। हे बघा काजूला मोहर आला आहे, मोहर आला आहे सगळ्या काजूंना,
तर धरतील या वर्षी पण, गेल्या वर्षी पण खूप धरल्या होत्या. आहे ना इकडे फणसाच झाड आहे, कलम लावलंय मार्केटमधून आणून काप्या फणसाचं, तर त्याला थोडंसं साफ केलं आहे साईटून. आणि ना काजू पण बघूया, साफ करून घेऊया कोणाकडून तरी, नाहीतर फेब्रुवारी मार्चला धरतात काजू, तर आता मोहर आले फक्त. तर इकडे खाली पण बघूया, त्यामध्ये एकच काजू आहे फक्त, ही बघ. आणि ह्याच्यात गवत पण नाही, फक्त पातेर आहे. तर ही आपली छोटी बाग आहे खालची, तर ह्याच्यामध्ये साग आहेत जास्त छोटे छोटे. आणि हा इकडे आहे झरीचा कडा, म्हणजे वॉटरफॉल आहे, तर जाऊया तिकडे जवळच. पाणी कमी झालं आहे बहुतेक, पावसाळ्यातून ना खूप पाणी असतं इकडे, मस्त एकदम. आणि आंघोळ करायला पण जाम मजा येते. तर अजून आहे ना बरंच पाणी पडतं आहे वरून बघा. आणि आम्ही आहे ना पावसातून इथे पण आंघोळीला येतो, मजा येते जाम. आणि धबधब्याला पावसात खूप पाणी असतं, इकडे पण खूप पाणी असतं. तर आता पाणी कमी झालं आहे वाळाला. तर एकदम आहे ना रोडच आहे हा, इकडे धबधबा आहे आणि हा इथे रोड आहे. तर आपण आहे ना असे फिरून आलो इकडून. मित्रांनो आहे ना आता घरी चाललो आपण, 11:30 वाजलेत. तर जेवण बनवायचं आहे अजून घरी जाऊन. तर आपण येताना तिकडून आलो आणि आता जाताना आहे ना इकडून चाललो मंदिराजवळ. हे इकडे मंदिर आहे, बैल चरतोय मस्तपैकी एकटाच. तर हे आपलं मंदिर, आणि खूप वेळा येऊन गेला असाल तुम्ही पण, तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलंय. तर मित्रांनो आहे ना आता जेवण वगैरे बनवतो आणि एक व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. सो हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.